Anjali! एक मिनिट नागपूरकर काय म्हणाला एकट्यात काय बोलायचं तुमच्याशी काय ला पोहोचवतो आमच्यापासून सर सांगते मी सगळं पण एवढ्या वेळ का बोलत होता तो तुझ्याशी आणि आम्हाला पण काहीच न सांगता निघून गेलाय तो असीम बद्दल काही कळलंय का ते सांगा असीम सरांबद्दल अजून काहीच समजलं नाही म्हणजे पण मग इतका वेळ काय बोलत होता तो तुझ्याशी नागपूरकर उगीच शंका घेतात यशस्वी सरांवर मला नाही वाटत यशस्वी सर स्वतःच्या सख्या भावाशी असं वागतील सांगून टाकू का नागपूरकर काय म्हणत होते ते नाही नको समजा नागपूरकर जे म्हणतात ते खरं असेल तर मला वाटतं ते प्रूफ घेऊन येईपर्यंत कोणालाच काही सांगायला नको हॅलो अंजली कसला विचार करता एवढा तो नागपूरकर काय म्हणाला ते म्हणत होते की ते सगळे डिटेल्स सांगत होते इतर ते इन्व्हेस्टिगेशन कुठल्या पद्धतीने सुरू आहे वगैरे सगळंच अनु हे वाटणे तू उद्याच्या नाश्त्यासाठी सोलतेस का म्हणजे ज्या स्पीडने तुझं काम चालू आहे ना असं वाटतं हे सगळं आत्ता नाही उद्या सकाळीच होणार आहे बहुतेक पहिली गोष्ट हे वाटाणे नसून मटार आहे आणि दुसरी गोष्ट तू तिकडे रिकामा बसून राहण्यापेक्षा मला जर मदत केलीस ना जर अशी तर लवकर होईल मला मदत करायला काही हरकत नाहीये पण काय माझी आई म्हणते ना की पुरुषांनी या कामात कधी ढवळाढवळ करू नये पुरुषांना काय फक्त खाता येतं का मग तू जातो इकडनं अंजली ते लागेल मत भा काय चाललंय तुमचं का बोलताय तुम्ही एवढं मी काय म्हणतो मी जाऊन जरा आईस्क्रीम घेऊन येतो आज जरा जास्तच उकडते ना आलोच मी जा लगेच जा आलो